मुंबईतील कोस्टल रोडला पर्यावरण खात्याची मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. याबाबत 15 ऑगस्ट पर्यंत अंतिम अधिसूचना निघणार आहे. 91 हेक्टर हरित पट्टा तयार करण्यात येणार आहे. 15 जूनला ड्राफ्ट नोटिफिकेशन निघणार आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंचा कोस्टल रोड प्रकल्प भाजपनं हायजॅक केलाय. पर्यावरण खात्यानं या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. भाजपनं पुन्हा एकदा शिवसेनेवर कुरघोडी केली आहे. विशेष म्हणजे या महत्वाच्या निर्णयाच्या वेळी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम उपस्थित नव्हते, त्यामुळे संपूर्ण श्रेय घेण्याचा भाजपचा प्रयत्न दिसून येतोय. माननीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर जी यांच्याकडे बैठक झाली आणि मी त्यांचे आणि माननीय मोदी साहेबांचे आभार मानतो की आज कोस्टल रोडला त्यांनी परवानगी दिली आहे. त्याची टाइमलाईन त्यांनी फिक्स केली आहे. 15 जूनपर्यंत त्याचं ड्राफ्ट नोटिफिकेशन काढायचं आणि 15 ऑगस्टपर्यंत फायनल नोटिफिकेशन काढायचं असा निर्णय त्यांनी केला आहे. कोस्टल रोड हा मुंबईचा मोठा ट्रॅफिक डिकंजेस्ट करू शकतो. दरम्यान या कोस्टल रोडवरून भाजप आणि शिवसेनेत कसलाही वाद नसल्याचं भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय. मुंबईच्या ट्रॅफिकवर समस्यावर चर्चा करण्यात वर्ष गेली, प्लॅन बनवण्यात वर्ष गेली, कन्सल्टंटने काम करण्यात वर्ष गेली. प्रत्यक्षात परवानगी मिळवण्यासाठी मोदी सरकार, जावडेकरांचं मंत्रालय आणि देवेंद्रजींचं मुख्यमंत्रीपद हेच यावं लागलं आणि त्यानंतर मुंबईकरांना एका अर्थाने टाईम बाउंड पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रकारच्या एका योजनेला मान्यता मिळालेली आहे, त्याबद्दल अभिनंदन. मला अतिशय आनंद होतोय. सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय की त्याला परवानगी त्यांनी परवानगी आणलेली आहे दिल्लीतून. म्हणून शिवसेना आणि भाजप ह्या दोघांचंही लक्ष एकच आहे, उद्दिष्ट एकच आहे, कुठेही मतभेद नाहीत. आणि म्हणून शिवसेनेची वेगळी भूमिका आणि भाजपाची वेगळी भूमिका अशी नाही. मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचं पूर्णपणे लक्ष आहे की हा कोस्टल रोड शक्यतो लवकर व्हावा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.